शहादा तालुक्यातील धानबुर्द पोस्ट जयनगर तालुका शहादा येथील स्वस्तधान्य दुकान नेहमी बंद असते लाभार्थ्यांना देऊनही दुकानदाराच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभेत ठराव करून संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे मी प्रकाश सोनवणे ग्रामपंचायत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी सरपंच प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य सर्व आम्ही एकत्रित आलो होतो आज तहसील कार्यालय शहादा येथे माननीय तहसीलदार व अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे गेल्या तीन महिन्यापासून आमच्या दांद्रे बुद्रुक गावामध्ये राशन दुकानदारांनी दुकानात मार्फत जे स्वस्त धान्ये वाटप होतं ते वाटप केलेले नाही आहे आणि वारंवार सूचना देऊन वारंवार त्यांना सांगूनही त्यांनी आजपर्यंत आम्हाला राशन दिलेलं नाही आहे एवढंच नाही तर त्यांनी सर्व जेवढी लाभार्थी आहेत यांचे सर्व राशन कार्ड त्यांनी त्यांच्याकडे जमा केलेले आहेत लोकांना वेगळ्या वेगळ्या अडचणी वेगळ्या वेगळ्या योजनांसाठी त्या राशन कार्डची गरज असते त्यांना विचारणा करूनही त्यांनी आजपर्यंत ते लोकांना पुरवलं नाही आहे तसंच गेल्या तीन महिन्यापासून राशन जे लोकांसाठी येत आहे लाभार्थ्यांसाठी ते जातं कुठं असाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण राशन जर इथून गावाला आहे तर जर ते लोकांना मिळत नसेल तर मग ते राशन गेलं कुठं या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि या संदर्भात माननीय अधिकारी यांनी सांगितलं आहे की गेल्या पुढील तीन दिवसात आम्ही कारवाई करतो आता आम्ही विचार करतो लौकर कर कर आहे की लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे जर ती कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे जे आहे आम्हाला जर न्याय मिळाला नाही आम्ही पुढील आमचं उपोषण करण्याची तयारी आहे तरी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही विनंती करतो धन्यवाद तहसीलदार डॉक्टर कुलकर्णी यांना धांद्रे ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की येथे नेहमी स्वस्त बंद असते लाभार्थी नियमाने राशन मिळत नाही सूचना देऊनही ना दुकानदाराच्या कार्यपद्धतीत सुधारणा ना होत नाही राशन घेण्यासाठी लोकांना रेशन दुकानदाराची वाट पाहत बसावे लागते मागील दोन महिन्याचे माही नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून नियमित दुकान बंद आहे जो माल वाटप होतो त्याची पावती दिली जात नाही दरमहा रेशन उचलली जाते परंतु वाटप दिसून येत नाही देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांना मोफत राशन देण्याचे घोषित करूनही आजपर्यंत रेशनचा लाभापासून सर्व ग्रामस्थांना रेशन दुकानदारांनी वंचित ठेवले आहे याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन स्वच दुकान परवाना रद्द करून नवीन गावातीलच बचत गटांना नवीन स्वच दुकान परवाना मंजूर करण्याचा ठराव सर्वानुमते पारित केला आहे ते तात्काळ स्वच्छ दुकान निलंबित करावे व झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी नेमून न्याय द्यावा अशी मागणी तक्रारी अर्जात केली आहे अर्जावर सरपंच सुमन भिल यांचा अंगठा शिक्का व ग्रामस्थांच्या सह्या आहेत